करमाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसात तीन जणांवर वन्य प्राण्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत सदर हल्ले करणाऱ्या वन्यप्राण्याबाबत विविध चर्चा रंगल्या असताना ते हल्ले लांडगा कोल्हा या प्राण्यांनी केले असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे करमाळा तालुक्यात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास उत्तर वडगाव येथील राजेंद्र नरसाळे धकटवाडी रायगाव येथे सकाळी साडे अकराच्या दरम्यान विलास वाघ मारे तर पुनवर येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुखदेव गोरे यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याचे प्रकार घडले या घटनांनंतर बिबट्याने हल्ले केल्याचे संदेश पसरले जाऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या मांगी कोथरे उत्तर वडगाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर उत्तर वडगाव रायगाव पुनवर येथील वन्यप्राणी हल्ला घटनेने भीती वाढली होती दरम्यान सदर घटनांनंतर वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच जखमींची पाहणी केली असता हल्ले करणारा प्राणी लांडगा असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचवेळी नागरिकांनी सावधान राहताना अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे मोहोळ वन परिमंडळ क्षेत्र अधिकारी बाबासाहेब लटके यांनी नागरिकांनी सावध राहावे वन्य प्राण्याबाबत काही माहिती झाली की वन खात्याला कळवावे नाहक अफवा पसरवू नये अफवांमुळे खूप तोटे होतात असे आवाहन केले